या बुलेटिनमध्ये पुढच्या अर्ध्या तासात स्पीड न्यूज पाहणार आहोत, मात्र सुरुवातीला एक मोठी बातमी आहे ती आधी पाहूयात. पिंपरी चिंचवडमध्ये पाणी प्रश्न आता गंभीर झालाय. दळवी नगरमधील टाकीला भेगा पडल्यात आणि दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. वारंवार तक्रारी करून सुद्धा प्रशासनाचं दुर्लक्षच होत आहे. 5 वर्षांपूर्वीच ही टाकी बांधलेली होती आणि लगेचच यामध्ये नादुरुस्ती आढळली आहे, त्यामुळे ठेकेदारांना निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा आरोप केला जातोय. पिंपरी चिंचवडमध्ये पाणी प्रश्न त्यामुळे गंभीर झालाय, कारण रोजच्या रोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे आणि टाकीला अक्षरशः भेगा पडलेल्या आहेत. 5 वर्षांपूर्वीच या टाकीचं काम केलं गेलंय, मात्र तरी देखील लगेचच या टाकीला भेगा पडून शेकडो लिटर पाणी दररोज वाया जात आहे. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष होत आहे असा आरोप केला जातोय. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत आहेत. गोविंद, नक्की काय प्रकरण आहे? आता नुकतंच काम झालेल्या टाकीच मधला एवढ्या भेगा पडून पाणी का वाया जात आहे? गोविंद, आवाज येतोय तुम्हाला? संपर्क तुटलाय, मात्र दळवी नगर मध्ये बांधलेली ही टाकी आहे. 5 वर्षांपूर्वी या टाकीचं बांधकाम झालेलं होतं. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष होत आहे असा आरोप केला जातोय आणि ठेकेदारांना सुद्धा निकृष्ट दर्जाचं बांधकाम केल्याचा आरोप होत आहे, कारण 5 वर्षांपूर्वीच काम झालेल्या टाकीला भेगा पडून शेकडो लिटर पाणी दररोज वाया जात आहे आणि दळवी नगर मधली ही टाकी आहे पिंपरी चिंचवड मधली. निकृष्ट रित्या झालेल्या बांधकामामुळेच या टाकीला भेगा पडल्याचा आरोप स्थानिकांनी केलेला आहे आणि प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. 5 वर्षांपूर्वीच टाकी बांधलेली होती, मात्र या पाणी गळतीमुळे पाणी प्रश्न या भागातला गंभीर झालेला आहे. पिंपरी चिंचवडच्या दळवी नगरमध्ये असलेली ही पाण्याची टाकी आणि या टाकीचं काम मात्र निकृष्ट दर्जाचं केलं असल्याचा आरोप होतोय. आता पुन्हा जाऊयात, आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत आहेतच. गोविंद, कधीपासून ही टाकी नादुरुस्त आहे? श्वेता, खरं तर मागील महिन्याभरापासून ही गळती सातत्याने सुरू आहे. 25 लाख लिटर क्षमतेची ही पाण्याची टाकी आहे आणि ठिकठिकाणी अशा पद्धतीने टाकीला लिकेज दिसतात. आपल्याला माहिती आहे की उन्हाचा पारा वाढतो आहे. दुसरीकडे पिंपरी चिंचवड शहराला जी पाणीपुरवठा करणारी धरणं आहेत ती पूर्ण क्षमतेने त्यामध्ये साठा आहे, तरीही महानगरपालिकेकडनं दिवसाआड शहराला पाणी होतंय आणि त्यामुळे शहरातल्या महिला असतील, त्या धरणाला बसलेल्या महापालिकेच्या समोर. त्यामुळे एकीकडे जर बघितलं तर ज्या ज्या ठिकाणी गळती होतंय तिथे महानगरपालिकेचं दुर्लक्ष आहे, दुसरीकडे पाणी पुरवठा सुरळीत होत नाही आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आता जो कारभार आहे तो सगळा जो कारभार आहे तो महानगरपालिका प्रशासनाकडे गेलेला आहे. या सगळ्या त्रुटी ज्या आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी गळती होते त्या ठिकाणी प्रशासनाने किंवा पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे, मात्र ते दिल्या जात नाहीये. आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे जर 5 वर्षातच टाक्या अशा पद्धतीने लिकेज होऊ लागल्या, त्यातनं पाणी वाहायला जात असेल, तर दोन्ही प्रकारचं नुकसान आहे. ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचं काम केलं हे स्पष्टच आहे, मात्र याची दखल प्रशासनाकडनं घेतली जात नाही आणि त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जाते. या सगळ्या प्रकारानंतर महानगरपालिका प्रशासन काय दक्षता घेते याकडे आपण लक्ष देणार आहोतच. मात्र दुसरीकडे शहरातील महिला ज्या आहेत त्या त्रस्त आहेत. ठिकठिकाणी टँकरनी पाणी पुरवठा आत्ताच सुरू झालेला आहे आणि आणखी उन्हाळ्यातले काही महिने काढावे लागणार आहेत. गोविंद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. या बातमीनंतर देखील तरी प्रशासन याकडे लक्ष देणार आहे की नाही आणि या भागातला पाणी प्रश्न मिटतो का हे पाहावं लागेल.